नमस्कार, मी आदम मिरासाम नदाव, शाळेचे नाव आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूर, इयत्ता 6वी, तुकडी ड, धडा सुगंधी सृष्टी। मी लहान होतो तेव्हा आमचे बिराड पुण्यास शनिवार पेठेत असे। तेथे घराच्या पत्र्यावर रॉकेलच्या तोंड कापलेल्या डब्यात मी एक मोगऱ्याचे कलम कोठून तरी मिळवून लावले होते। हातभर उंचीच्या त्या रोपट्यावर पहिली कळी मोहरली तेव्हापासून ती फुलेपर्यंत मी रोज 10-10 त्या कुंडीपाशी जाऊन येई। मुगाच्या दाण्याएवढी आणि पोपटी रंगाची ती कळी वाढता वाढता टपोर वाटोळी झाली, तकतकीत पांढरी दिसू लागली, उत्कट आतुर भासू लागली। आई म्हणाली, आज ती फुलणार हो, बहुत करून संध्याकाळी 6 सुमाराला कळीच्या कुंडीतली एक पाकळी जरा बाजूला झाली, अमळशाने दुसरी पाकळी, मग तिसरी। सुगंधी पेटीचा एक खणच जणू उघडत चालला होता। मी कुंडी शेजारी बसून राहिलो, निरुपाय म्हणून जेवायला खाली जाऊन वर परत येतो तेवढ्यात तो चमत्कार पूर्ण झाला होता। कळीची सारी दिले साफ उघडली होती, मोगरा फुलला होता। रात्रीच्या अंधारात पांढरे शुभ्र आणि घसघशीत दिसणारे ते फूल पाहिल्यावर आणि त्याचा मनाला वेडावून टाकणारा वास घेतल्यावर मला जे काही वाटले त्याचे वर्णन मी कसे करू। मी लावलेल्या झाडाचे ते फूल म्हणून माझ्या आनंदात अभिमानाची साखर पडली होती। ती वेगळीच मोगऱ्याप्रमाणे नाशिगंधाचेही झाड लावायला सोपे, शिवाय ते दिसायला सुद्धा सुंदर रोप पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर